आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला ले तिसरी प्रश्नपत्रिका आपण तोडून घेतलेली आहे त्याची उत्तरं आपण कशी लिहायला पाहिजे होती याच्याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत आपल्याला माहीत आहे आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये बारावी इंग्रजीच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन वन हा सीन पैसेज असतो व ज्याच्यावर आधारित एकूण सहा ॲक्टिव्हिटी असतात ज्याच्यामध्ये ये वन ॲक्टिव्हिटी अतिशय सोपी असते ये टू ॲक्टिव्हिटी थोडीशी अवघड असते ज्याची उत्तरं एका ठिकाणी आपल्याला सापडत नाहीत त्याच्या पुढची उताराच्या खाली असलेली ए थ्री ॲक्टिव्हिटी लक्षात घ्या या ठिकाणी ए वन ए टू आणि ए थ्री या तीनही ॲक्टिव्हिटीची उत्तरं आपल्याला उतारामध्ये सापडत असतात म्हणून उतारा व्यवस्थित वाचा आणि उतार्याच्या आधारे या तीनही ॲक्टिव्हिटी व्यवस्थित सोडवा त्याच्यानंतर ए फोर ॲक्टिव्हिटी असते ती म्हणजे पर्सनल रिस्पॉन्सी ज्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा ओळीमध्ये आपल्या स्वतःच्या मनाने उत्तर लिहावं लागतं ये फाईव्ह ॲक्टिव्हिटीचा जर विचार केला तर लँग्वेज स्टडी म्हणजेच ग्रामरवर आधारित इथं दोन वाक्य दिले जातात किती वाक्य दिले जातात दोन आणि त्या दोन वाक्यांना कधी पर्याय देतात कधी पर्याय देत नाहीत जर पर्याय दिले तर त्या दिलेल्या पर्यायामधून योग्य तो पर्याय निवडून तुम्ही उत्तर लिहा या ठिकाणी जर विचार केला आपण तर इथं फक्त सूचना दिलेली आहे पर्याय दिलेले नाही रि राईट द सेंटेन्स यूजिंग मोडल ऑक्झिलरी फॉर द अंडरलाइन द वर्ड अधोरेखित केलेला हा शब्द आहे आणि त्याच्या ऐवजी मोडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरायचं आहे आपण जाणताच युज र टू आणि वूड ही दोनही मोडल ऑक्झ्युलरी व्हर्ब एकच अर्थ व्यक्त करतात म्हणून तुम्ही या ठिकाणी परीक्षेमध्ये वापरणार आहात बऱ्याच जपरलेलं टू टूच्या जागेवर उड दुसरं वाक्य दिलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय हे वाक्य कॉम्प्लेक्स बनवा दिलेल्या वाक्यामध्ये बट हा शब्द आहे म्हणजे हे वाक्य कंपाऊंड आहे आणि आपल्याला माहीत आहेच जेव्हा वाक्यातलं बट काढून टाकलं जातं आणि त्या वाक्याच्या सुरुवातीला दो टी एच ओ यू जी एच दो किंवा आल्दो हा शब्द वापरला आणि बटच्या जागेवर कॉमा दिला की ते वाक्य होतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स अशा पद्धतीनं उत्तरं लिहायची होती आता याच्यानंतरची नंतरची ऍक्टिव्हिटी आहे सिक्स ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये होुलरी म्हणजेच शब्द संग्रहावर आधारित असलेली ॲक्टिव्हिटी इथं दिली जाते ज्याला एकूण दोन गुण असतात किती गुण असतात दोन जोड्या लावा समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द एक अनेकाशी एक शब्द अशा पद्धतीच्या जोड्या असतात एम्युनिटीज इथं आपल्याला काळजी घ्यायची आहे ते म्हणजे ए कॉलम आणि बी कॉलम दिलेले आहेत उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही हे व्यवस्थित लिहून काढायचे ए कॉलम एकाखाली एक, एका एक आणि त्याच्यानंतर एक अमिनिटीज उत्तर काय आहे सी कोणतं फैसिलिटी, सुविधा दुसरं आहे अपब्रिंगिंग द रेजिंग और ट्रेनिंग ऑफ अ चाइल्ड हे तुम्हाला दुसऱ्याच्या पुढं लिहून काढायचं आहे नुसतं डी लिहून चालणार नाही त्याच्या तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे तिसरं च काय आहे, Enriches, आहे? बी बी मध्ये काय दिलंय वर्क ऑफ आर्ट आर क्रिएटेड बाय सेपिंग ऑब्जेक्ट ऑर लेटिंग देम हार्डन चारचा आहे एन चेस त्याच्यासाठी एनहान्स हा शब्द तुम्हाला याच्या पुढे इथं लिहून काढायचा आहे हा आपला प्रश्न पहिला ए संपतोय त्याच्यानंतर असतो प्रश्न पहिला बी ज्याच्यामध्ये नॉन टेक्चुअल ग्रामर चार गुणांसाठी असतं इथं तीन वाक्य दिलेली आहेत आर्टिकल वापरा इथं तुम्हाला गर्लच्या अगोदर द आर्टिकल वापरायचं आहे आणि फायरच्या पूर्वी ए दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला वापरायचे आहेत प्रीपोजिशन पहिल्या रिकाम्या जागेत वापरणार आहात अक्रॉस आणि दुसऱ्या रिकाम्या जागेत बाय त्याच पद्धतीने हे तिसरं जे वाक्य आहे त्याला इनडायरेक्ट स्पीच अशी सूचना दिलेली आहे ज्याचं उत्तर लिहित असताना आपल्याला लिहायचंय द किंग आस्कड ध्ये कंजेक्शन घ्यायचंय त्याच्यानंतर यू चा बदल दे आहे कॉल चा भूतकाळ कॉल दॅट गेम फुल स्टॉप प्रश्न दुसऱ्या बी मधलं दुसरं असतं स्पॉट द एरर अत्यंत महत्वाची सूचना आहे ही एक गुण असतो अतिशय साधं वाक्य दिलं जातं त्याच्यामध्ये एक छोटीशी चूक असते ती चूक तुम्हाला दुरुस्त करून लिहायची असते आता या वाक्यामध्ये बघा नॉलेज हा शब्द आहे नॉलेज या शब्दाचं शब्दा अनेक वचन होत नाही म्हणून तुम्हाला या वाक्यातील शब्दामध्ये असलेलं यश हा काढून टाकायचा आहे आणि सर्व वाक्य जशाच तसं लिहिल्यानंतर तुम्हाला उत्तराला अधोरेखित करायचं आहे हा यश ये शब्द येणार नाही लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण आता प्रश्न दुसरा ए पाहतोय ज्याच्यामध्ये आपल्याला अनसीन पॅसेज दिला जातो अनसीन पॅसेज म्हणजे आपल्या पुस्तकाच्या आप बाहेरचा पॅसेज ज्याच्यावर आधारित एकूण सहा ॲक्टिव्हिटी असतात ए वन ॲक्टिव्हिटी त्याच्याच खाली असते ए टू ॲक्टिव्हिटी आणि ए थ्री ॲक्टिव्हिटी अगोदर सांगितल्याप्रमाणे याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत ती उतार्यामधून ए फोरमध्ये सोमत व्यक्त करायचं आहे पर्सनल रिस्पॉन्स त्याच्यानंतर ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी असते ग्रॅमरची जिथं तुम्हाला उडच्या जागेवर वापरायचं होतं शूड हे मोड लॉक्झ्युलरी आणि दिलेलं वाक्य हे कॉम्प्लेक्स आहे आणि तुम्हाला कंपाऊंड बनवायचं आहे अँडच्या जागे दॅटच्या जागेवर अँड वापरा त्याच्यानंतर इठा करता घ्या आणि वाक्य सगळं जशा तसं लिहून काढा त्याच्यानंतर ए सिक्स ऍक्टिव्हिटी असते वॉकॅब्युलरची फिल इन द ब्लँक्स जिथं आपल्याला बघा रिकाम्या जागी इथं काय वापरायला सांगितलंय अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द ॲक्स्ट्रॅक्ट उतार्यातून इथं सबलाईन एक शब्द वापरायचा त्याला अंडरलाईन करायची इथं क्रुक्र शब्द इथं स्टिअर शब्द आणि इथं टिअर ड्रॉप्स विद्यार्थी मित्रांनो आता आपल्यासाठी अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि तो म्हणजे प्रश्न दुसरा बी काय सूचना दिली बघा इथं समरी रायटिंग लिहिलंय आणि राईट अ समरी ऑफ द अभव हा शब्द अतिशय महत्वाचा आहे अभव म्हणजे वर वर म्हणजे कुठं प्रश्न दुसरा ये मध्ये जो उतारा दिलेला आहे हा उतारा याची तुम्हाला लिहायची आहे समरी काय लिहिणार आहात तुम्ही याची समरी म्हणजे सारांश काय करायचं तुम्हाला इथं इथं काय करायचं तुम्हाला हा जो उतारा दिलेला आहे त्या उतार्याची समरी थोडक्यात लिहायची आहे काय लिहायची आहे समरी या उतार्याची समरी तुम्हाला थोडक्यात लिहायची काय करणार तिथं पॅरेग्राम मधल्या सुरुवातीच्या ओळी मधल्या ओळी शेवटच्या ओळी लिहून काढायच्या तसेच त्याला सुटेबल टायटल द्यायचं टायटल देत असताना काय विचार करायचा वाक्या वाक्यामध्ये नाही उतार्यामध्ये जर एखाद्या ना व्यक्तीचं नाव आलेलं असेल ठिकाणाचं नाव आलेलं असेल महत्वाच्या प्रसंगाचा उल्लेख केलेला असेल तर तो तिथं तुम्हाला लिहून आहे काय म्हणून लिहून आहे टायटल म्हणून काय म्हणून लिहिणार आहात तुम्ही ते टायटल आलं लक्ष्यामध्ये आणि इथं जर काही पॉइंट दिले असतील तर त्या पॉइंटचा तुम्ही नाही विचार केला तरी चालेल परंतु ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी विचार करा त्या मुद्द्यानुसार उत्तर लिहा इथं आपल्याला एकूण गुण असतात तीन तीन पैकी दोन गुण हे आपल्या हातचे आहेत त्याच्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने याच उत्तर लिहायचं आहे प्रश्न दुसरा सी असतो माइंड मॅपिंगचा इथं विषय दिला जातो बर्थडे सेलिब्रेशन तुम्ही कसा साजरा करणार आहात तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे ते तुम्हाला माइंड मॅप म्हणजे असं सेंटरला असं माइंड मॅपमध्ये लिहायचं सेंटरला इथं विषय लिहायचा त्याच्यानंतर मग तुम्ही वाढदिवसाला काय काय करणार आहात अशा त्याला ब्रँचेस काढायच्या तीन चार ब्रँचेस काढू शकता तसेच या प्रत्येकामध्ये तुम्ही दोन दोन मुद्दे मिळवा आणि अशा पद्धतीनं माइंडमॅप तुम्हाला नवीन पानावर व्यवस्थित काढायचं आहे माइंडमॅप कसं काढायचं ते आपल्याला व्यवस्थित शिकवलेलं आहे त्यानुसार माइंडमॅप नवीन पानावर लिहा दोन पैकी पैकी तीन मार्क तुम्हाला इथं मिळू शकतात त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे तिसरा ए पोएट्री अँड ॲप्रिशिएशन जिथं आपल्याला दोन कविता दिल्या जातात ज्याच्यामध्ये ये प्रश्न आपल्याला एक आपल्या पाठ्यपुस्तकातील तीन ते चार कडवे असणारी कविता दिली जाते व त्याच्यावर आधारित ए वन ए टू ए थ्री ए फोर आणि ए फाईव्ह अशा एकूण पाच ॲक्टिव्हिटी दिल्या ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात ज्यांची उत्तरं तुम्हाला तिथे लिहून काढायची आहेत पहिली दोन उत्तरं ही कवितेतून असतात तिसरी जी ॲक्टिव्हिटी असते ती स्वमताची असते चौथ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार किंवा रायमिंग पेयर्स किंवा रायमिंग वर्ड्स लिहायचे असतात व पाचवी ॲक्टिव्हिटी ही कविता तयार करण्याची असते दोन कविता तुम्हाला दोन ओळीची चार ओळीची कविता तुम्ही तिथं तयार करू शकता आणि त्याच्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा आपल्याला मार्क मिळवून देणारा तो मंजे। प्रश्न तो म्हणजे प्रश्न तिसरा बी एप्रिशिएशन ऑफ द पोयम ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील आप एक तीन ते चार कडव्यांची कविता दिली जाते व त्याच्या खाली काही मुद्दे जाता। जशे दिले जातात जसे इथं दिलेले आहेत चार पाच मुद्दे दिले जातात व त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्हाला त्या कवितेचं ॲप्रिशिएशन म्हणजे रसग्रहण दहा ते पंधरा ओळीमध्ये लिहिलं तरी चालणार आहे या ठिकाणी आपल्याला जी कविता दिली जाते त्या कवितेचं नाव दिलं जात नाही त्या कवितेच्या कवीचं कविते नाव दिलं जात नाही तुम्हाला ते ओळी बघितल्यानंतर लिहून काढायचं आहे आता हा प्रश्न लिहिल्यानंतर सेक्शन थ्रीमध्ये असतो ए फोर ए फॉरमध्ये काय असतं कम्प्लीट ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इंस्ट्रक्शन्स गिवन बिलो ज्याच्यामध्ये प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन्स दिले जातात व त्यापैकी फक्त एकाचं उत्तर लिहायचं असतं तुम्ही इथं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज कसं लिहायचं तर त्याचा एक फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार मेसेज तयार करायचा इथं मेसेज असं नाव काढायचं बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं फॉर्मॅट इथं मेसेज हा शब्द लिहायचा इथं डेट कायम मेसेज कोणाला लिहिलाय आहे त्याचं नाव इथं दोन तीन ओळीमध्ये मेसेज आणि मेसेज कोण लिहितं हे अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे हे लिहिल्यानंतर मग या दोन बाकीचे पर्याय आहेत ते सोडून द्या आणि मध्ये तुम्हाला तीन पर्याय दिलेत ईमेल रायटिंग दुसरा आहे रिपोर्ट आणि तिसरा आहे इंटरव्यू क्वेश्चन तर प्रश्न चौथ्या मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त इंटरव्ह्यू क्वेश्चनच लिहायचे आहे जे मी तुम्हाला दिलेले आहेत तेच प्रश्न प्रश्नपत्रिकेत प्रश्न, प्रश्न बघितल्याबरोबर तुम्हाला उत्तरपत्रिकेत आठ ते दहा दिले प्रश्न दिलेले तेच लिहून काढायचे आहेत त्याच्यानंतर प्रश्न चौथ्या सी मध्ये तुम्हाला भाषण आणि सूत्रसंचालन हे दोन घटक सांगितलेले याचं उत्तर सांगितलेल्या पद्धतीने लिहून आहे आणि शेवटचा जो प्रश्न आहे चौथ्यामध्ये डी ज्याच्यामध्ये तुम्हाला बुक रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू बुक रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू याच्यावर आधारित उत्तर लिहायचं आहे एक तुम्हाला विचारलं जाणार आहे तुम्हाला दोन्ही पैकी एक लिहायचंय आता याच्या अगोदरच्या पेपरमध्ये फिल्म रिव्ह्यू विचारलेलं होतं तर तुम्हाला या परीक्षेमध्ये बुक रिव्ह्यू विचारू शकतात परंतु जास्त प्रेफरन्स हा फिल्म रिव्ह्यूला असतो म्हणून तुम्हाला हा तयार ठेवायचा आहे जो लिहून दिलेला आहे का तोच परीक्षेमध्ये लिहिला तरी चालणार आहे बाकीचे जे पर्याय आहेत त्याचा काही विचार करू नका याच्यामध्ये ब्लॉग रायटिंग आहे आणि दुसरं काय अपील हे नाही लिहिलं तरी चालतं तर कारण दोन तीन पर्यायापैकी एक लिहिलं का पुष्कळ आहे त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न असतो लिटररी जनराचा ज्याच्यामध्ये नॉव्हलवर आधारित सोळा गुणांचे प्रश्न आपल्याला दिले जातात ज्याच्यामध्ये प्रश्न पाचवा ए प्रश्न पाचवा बी प्रश्न पाचवा सी आणि प्रश्न पाचवा डी असे चार घटक चार गुणांसाठी दिले जातात ज्याच्यामध्ये प्रश्न पाचवा ए हा ऑब्जेक्टिव्हवर आधारित असतो ज्याला चार गुण असतात बघा इथं पहिल्याचं उत्तर सांगायचं ट्रू किंवा फॉल्स पहिलं वाक्य ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे तिसरं ट्रू आहे आणि चौथं फॉल्स वाक्य लिहून काढा आणि त्याच्या खाली तुम्हाला परीक्षेमध्ये ट्रू और फॉल्स लिहायचं आहे ही उत्तरं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे चौथं युनिट दिलेलं आहे त्या चौथ्या युनिटमधल्या पहिल्याच धड्यावर आधारित असतात त्याच्यानंतर प्रश्न पाचव्या एमध्ये दुसरी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इथं लिहायचं आहे तुम्हाला प्रोज फॉर्म दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये नॉव्हेली तिसऱ्या रिकाम्या जागेमध्ये स्टाईल आणि चौथ्या रिकाम्या जागेमध्ये पिकारो आता प्रश्न पाचवा बी हा आपला पाठ्यपुस्तकात फोर पॉईंट टू आहे टू सर विथ लव याच्यावर आधारित चार गुणांचे प्रश्न पाच ते ओळीमध्ये उत्तर लिहिलं तरी चालेल त्याच्यानंतर पुढं असतो प्रश्न पाचव्या सी जो आपल्या अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज याच्यावर आधारित फोर पॉईंट थ्रीवर असतो त्याचे सुद्धा उत्तर तुम्हाला पाच ते दहा ओळीमध्ये लिहायची आहेत आणि शेवटचा आपला प्रश्न असतो तो म्हणजे डी पाचवा डी ज्याच्यामध्ये द साईन ऑफ फोर हा जो आपल्या चौथ्या युनिटमधला शेवटचा धडा आहे त्याच्यावर आधारित ह्या ऍक्टिव्हिटी असतात याची उत्तरं तुम्हाला पन्नास शब्दामध्ये म्हणजे पाच ते दहा ओळीमध्ये लिहायची आहेत आणि एवढं लिहिल्यानंतर तुम्हाला चार गुण प्रश्न पाचवाडीचे पडणार आहेत लक्षात घ्या उत्तर लिहित असताना खास करून समरी ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम प्रश्न पाचव्यामधला ए यांची उत्तर तुम्हाला खास करून फिल्म रिव्ह्यू रायटिंग स्किलमधल्या बऱ्याच गोष्टींची उत्तरं तुम्ही लिहून काढा तुम्हाला पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा